पहिल्यांदा तुम्ही वारकऱ्यांवर कुठेतरी लाठी चार्ज केला, ही वस्तुस्थिती नाही आहे। या महाराष्ट्रामध्ये कुठलेही सरकार आलं तरी वारकऱ्यांवर लाठी चार्ज वगैरे सरकार कधी करत नसतं आणि ती करायची वेळ येऊ नये। मी आपल्याला एवढंच सांगतो की मागच्या वर्षी त्या ठिकाणी मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस सगळ्यांना प्रवेश दिला होता तर तिथे स्टॅम्पीड झालं, काही महिलांच्या अंगावर महिला पडल्या आणि अडचण झाली। आणि मग ते झाल्यानंतर यावर्षी त्याचं नियोजन कसं करायचं या संदर्भात एक बैठक झाली, ज्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, आळंदी शहरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि 56 दिंड्यांचे प्रमुख आणि मंदिराचे विश्वस्त अशी बैठक झाली। आणि त्या बैठकीत सांगण्यात आलं की 56 दिंड्या ज्या आहेत प्रत्येकी 75 पास द्यायचे आणि त्यांना पहिल्यांदा प्रवेश द्यायचा आणि त्याच्यानंतर मग उर्वरित प्रवेश सुरू करायचे ते निघून गेल्यानंतर, असं एकत्रितपणे त्या ठिकाणी निर्णय झाला। तो निर्णय झाल्यानंतर त्या प्रकारे हे 75 लोक 56 दिंड्याचे 75 लोक त्या भागात आतमध्ये असताना तिथे जे बॅरिकेड लावले होते तिथे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे काही आजी माजी विद्यार्थी 300-400 संख्येतले हे जमा झाले आणि त्यांनी आग्रह सुरू केला की आम्हालाही दर्शनाला जाऊ द्या। त्यांना समजवण्याचा प्रयत्न झाला, त्या ठिकाणी यांचं झाल्यानंतर तुम्हाला प्रवेश देऊ तुम्ही थांबा असं सांगण्यात आलं। पोलिसांनी समजवलं, प्रतिष्ठित नागरिकांनी समजवलं, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे चोपदार आणि विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख असे सगळे त्या ठिकाणी आले। त्यांनी त्यांना सांगितलं की आता हा सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता थांबा, तुम्ही घाई करू नका। मात्र ते काही ऐकायला तयार नव्हते आणि शेवटी संपूर्ण शक्तीनिशी त्यांनी बॅरिकेड तोडले आणि ते त्या ठिकाणी धावले, अक्षरशः पोलिसांच्या अंगावरनं धावले। त्या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणात जखमी झाले, परंतु पोलिसांनी त्यांना तरी देखील पुढे जाऊन थांबवलं आणि पुन्हा बॅरिकेड पर्यंत परत आणलं। त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे एडिट करून टाकण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी स्वतः संपूर्ण, कारण फॉर्च्युनेटली तिथलं पूर्ण सीसीटीव्ही फुटेज होतं, पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तिथलं रिलीज केलेलं आहे। कुठेही कोणावरही त्या ठिकाणी लाठीचार्ज झालेला नाही। या उलट आपण जर बघितलं असेल तर संस्थेतले एक माजी विद्यार्थी आणि त्या प्रवेशाकरता जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक प्रमुख वारकरी विद्यार्थी सागर त्र्यंबक धोंडे हे स्वतः पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, मीडियावरही सांगितलेलं आहे की पोलिसांनी कुठलीही मारहाण केलेली नाही, त्यामुळे इथे अशा प्रकारची घटना झाली नाही। हे खरं आहे की एका वारकऱ्याला खरचटलं, पण तेही बॅरिकेड लागल्याने खरचटलं आणि पोलिसांना स्टॅम्पीड झाल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी लागलं। त्यामुळे हे निश्चितपणे मला सांगितलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला असं म्हणणं हे योग्य होणार नाही।